देशातील त्रिपुरा राज्यामध्ये मुस्लिम समाजविरोधी संघटनेद्वारे मुस्लिम समाजाच्या धर्माविरोधात घोषणा देत आणि हिंसा करत मशिदीवर हल्ला करण्यात आलाय आणि मुस्लिम समाजाच्या व्यक्तींची घरं ही जाळण्यात आली आहेत. या घटनेचा बहुजन क्रांती मोर्चातर्फे निषेध व्यक्त करून या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आलंय. या निवेदनामध्ये नमूद केलंय की आपल्या देशातील त्रिपुरा राज्यात मागील 8 ते 10 दिवसांपासून मुस्लिम समाजविरोधी संघटनांद्वारे मुस्लिम समाज आणि त्यांच्या धर्माविरुद्ध घोषणा देऊन हिंसा करीत मुस्लिमांची घरं जाळण्यात येत आहेत. तसेच मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करून अनेक मशिदींना जाळण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे राज्यात संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असून मुस्लिम नागरिकांना लक्ष्य करून हिंसक हल्ले होत आहेत. त्यामुळे त्रिपुरा राज्यामध्ये मुस्लिम नागरिक हे दहशतीखाली असून तेथील मुस्लिम नागरिक कामावर जाण्यास घाबरत आहे. त्रिपुरा या राज्यामध्ये धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिमांवर हल्ले होत आहे, हिंसाचार घडवण्यात येत आहे, त्यांची हत्या करण्यात येत आहे. हे अत्यंत निषेधार्य आहे आणि म्हणून केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून ती हिंसा थांबवावी आणि त्यांची जानमाल यापासून संरक्षण करावे आणि ज्यांनी कोणी अशा प्रकारची हिंसा केली असेल, हत्या घडवून आणली असेल, त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी. तसेच यापुढे देखील अशा प्रकारच्या हिंसा होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो आणि लवकरात लवकर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करतो.